घरगुती वादातून पत्नी व सासऱ्याला निर्दयपणे लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना 3 ऑक्टोबर रोजी नगर शहरातील तपोवन रोड भागातील भिस्तबाग महाल परिसरात घडली होती. या मारहाणीत कीर्ती महेश भेटे वयवर्ष 22 राहणार ढवणवस्ती नगर व विश्वनाथ केशव कसबे वयवर्ष 54 राहणार ढवणवस्ती या दोघांना महेश माणिक भेटे राहणार ढवणवस्ती नगर याने मारहाण केली होती. कीर्ती आणि विश्वनाथ हे दोघेही गंभीर झाल्यानं त्यांना सुरुवातीला अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्यानं त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र 5 दिवसांच्या संघर्षात कीर्ती आणि विश्वनाथ या बापलेकीचा 7 ऑक्टोबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पुण्यावरून कीर्ती आणि विश्वनाथ यांचे मृतदेह नगरमध्ये आल्यानंतर समस्त आंबेडकरी चळवळीतील समाज बांधवांनी महेश याला साथ देणाऱ्या त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला होता. कीर्ती आणि विश्वनाथ यांचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच उभी करण्यात आली होती. समस्त आंबेडकर समाज बांधवांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठले, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र तोफखाना पोलिसांनी पुन्हा एकदा कीर्तीची आई रेखा कसबे हिचा पुरवणी जबाब नोंदवून घेतला आणि त्यानुसार घरगुती हिंसाचार आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट कायद्यानुसार महेश याचे आई वडील मंगल आणि माणिक भेटे भाऊ मोहन भेटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री उशिरा कीर्ती आणि विश्वनाथ यांच्यावर अमरधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.